निर्भय विद्या प्रसारक संस्था धुळे आयोजित आईसाहेब राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त नुकताच धुळे तालुक्यातील मुकटी या गावात गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। तर या कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। तर त्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कवी लेखक गणेश पाटील यांना उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट कवी हा पुरस्कार देण्यात आले। दरम्यान गणेश पाटील हे खानदेश साहित्य संघाचे युवा विभाग अध्यक्ष असून अनेक साहित्य संमेलनात ते निमंत्रित साहित्यिक म्हणून उपस्थित राहिले आहेत। तर त्यांच्या या यशाबद्दल प्राध्यापक डॉ सदाशिव सूर्यवंशी, रमेश बोरसे, रमेश राठोड, प्रवीण पवार, दत्तात्रय कल्याणकर, चंद्रशेखर कासार, संजय धनगवाड, तुषार पाटील, विजय वठारे नांदेड तसंच कुणाल पवार, दिनेश राठोड, वृषभ आहिरे आदींनी अभिनंदन आणि तोंड भरून कौतुक केलं।